आपल्या विजयामध्ये निप्पाणीकरांचे योगदान मोठे. खासदार प्रियंका जारकीहोळी यांचे प्रतिपादन. निप्पाणीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव. आपल्या विजयामध्ये निप्पाणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे याची जाणीव ठेवून निप्पाणीमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करून कोणताही भेदभाव न करता जनसामान्य व तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कायम तत्पर आहोत, अशी ग्वाही नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी दिली. ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलत होत्या. उसमें निप्पाणी का जो बहुत ही महत्वपूर्ण योगदान जो है सबसे हाईएस्ट लीड निप्पाणी से आए हैं उसके लिए आप सभी को मेरा तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगी. और उसमें भी जो एनसीपी के लीडर जो है उत्तम पाटिल जी, उन्होंने मुझे बहन समझकर बहन को जिताया है आज. तो हमेशा कांग्रेस पक्ष उनका सपोर्ट करेगा और एनसीपी के जो भी कार्यकर्ता हैं उनके लिए भी हमारा सपोर्ट है हमेशा के लिए. और निप्पाणी शहर का जो भी क्षेत्र का डेवलपमेंट अभिवृद्धि कार्य जो भी होगा वो हम पिताजी के सभी लीडर्स के मार्गदर्शन में हम जरूर करेंगे. आप भी अपना जो भी काम है हम चिकोड़ी में हम ऑफिस में ऑफिस करेंगे जरूर. आप वहाँ कर हमका जो भी निप्पाणी में भी ओके जरूर निप्पाणी में भी हम आपको हफ्ते हफ्ते में मिलेंगे जरूर. आपका जो भी काम होगा हम पिताजी के मार्गदर्शन में जरूर पूरा करेंगे. इसलिए फिर से मैं आप सबको तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगी. और एग्जिट पोल का जो भी रिजल्ट था और हमारे कांग्रेस पक्ष के जो भी गठबंधन है उन्होंने बहुत ही बीजेपी वालों को बहुत ही कड़क जवाब दिया है. इसलिए सभी कार्यकर्ता कांग्रेस पक्ष के जो भी कार्यकर्ता हैं उन्होंने दिन रात मेहनत करके आज जो 90,000 प्लस जो है लीड दिया है मार्जिन उसके लिए भी आप सबको मैं शुक्रिया अदा करना चाहूँगी और हमेशा मैं आपके साथ खड़ी रहूँगी. धन्यवाद. सहकार रत्न व राष्ट्रवादी पक्षाचे नेते उत्तम पाटील यांनी प्रियंका जारकीहोळी यांच्या विजयात केवळ आपला वाटा नसून कार्यकर्ते व मतदार यांचे योगदान असल्याचे सांगितले. असे बोलून उपस्थित सर्व कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनीची मने जिंकली व आता दोन्ही शक्ती एकत्र आल्याने मतदार संघ भाजप मुक्त करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले. सगळ्या कुठलाही पक्ष असेल त्याचा मूलभूत पाया जर कोण असेल तर ते कार्यकर्ते असतात. आज हा विजय प्रियंका ताईंचा जो विजय झालेला आहे हा आपल्या सगळ्या श्रेय आपल्या सर्व कार्यकर्त्यांना जातो. याचं कारण असं आहे की आपल्या उमेदवाराला घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करत असतील तर ते सामान्य कार्यकर्ते प्रामाणिक कार्यकर्ते या ठिकाणी करत असतात. त्यांना विसरून कदापि आपण चालणार नाही. आणि हीच गोष्ट मनामध्ये ठेवून मी सुद्धा सातत्याने या ठिकाणी काम करत. प्रियंका ते ಇಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ವಿಧಾನಸಭಾ ಕಳೆದ ಹಿಂದಿನ ವರ್ಷ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಯಿತು ಆ ಇಲೆಕ್ಷನ್ ದಾಗ ನನಗೆ 66,000 ಓಟ್ ಬಿದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯರಿಗೆ 44,000 ಓಟ್ ಬಿದ್ದು ನಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಶಕ್ತಿ ಇವತ್ತು ಒಂದಾಯ್ತು. ಅದಕ್ಕೆ 1,06,000 ಮತ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಬಿದ್ದು ಆದ್ರೆ ಖರ ವಸ್ತುಸ್ಥಿತಿ ಆದ್ರೆ ಅಪ್ಪ ಏಕಮೇಕ ಸಗಳ ಮನಾತಲ್ಲಿ ಮತಭೇದ ಬಾಜೂಲಾ ಠೇವು ಪ್ರಾಮಾಣಿಕಪಣಾನ ಸಗಳನ್ನ ಏಕಜುಟಿನ ಕಾಮ ಕೇಳ त्याचा रिझल्ट आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या वेगळं सांगण्याची गरज नाही. आज आपण बघितलं अशोकानंद साईन 8 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त. मी वारंवार माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं होतं की आपले दोन्ही शक्ती एकत्रित आले तर 8 मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त उच्चांकी मतदान या निप्पाणी मतदारसंघातून होणार आणि ती वस्तुस्थिती खरी ठरली. या सगळ्याचं श्रेय फक्त आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जातो. जेणेकरून भविष्यामध्ये मी चिंगळे सरांना एवढंच सांगेन, सतीश अण्णांच्या बरोबर संभाषण करत असताना सुद्धा अशोकांना होते, रवी अण्णा होते, आदरणीय प्राध्यापक सुभाष जोशी सर होते. ज्या वेळेला चिंगळे सर आम्ही अण्णांना भेटलो सतीश अण्णांना त्यावेळेला सांगितलं अण्णा आम्ही सुद्धा सपोर्ट देत आहे परंतु देत असताना भविष्यामध्ये आम्हाला तुम्ही बरोबरीने घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करावं. आणि एका गोष्टीत सतीश अण्णांनी सांगितलं पुढे भविष्यामध्ये काही करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला एक लहान भाऊ आहे, आपल्याच इंडिया आघाडीतला एक घटक पक्ष आहे. या नात्यानं आमचं कर्तव्य आहे आणि भविष्यामध्ये कुठेही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुमच्यामध्ये समन्वय असण्यासाठी
मी चिंगळे सरांना सांगितलेलं आहे की दोन्ही पक्षांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी मी चिंगळे सरांना सांगितलेलं आहे. म्हणून अशोक अण्णांनी आता म्हटलं की चिंगळे सर आपण भविष्यामध्ये सर आपल्याला तुम्ही सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं. आम्ही सातत्यानं आता बोलताना सर म्हटले की धन्यवाद, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मला तुम्ही बोलायला संधी दिलात. आमचं उदाहरण आहे सर, आम्ही कायम कोणाला सगळ्यांसाठी आमच्या मनामध्ये दुजाभाव नाही. काहीतरी प्रसंग आला म्हणून आम्ही काँग्रेसमधून बाजूला जाण्याचा प्रसंग त्या ठिकाणी आला, परंतु आम्ही काँग्रेस आमच्या रक्तात आहे. शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, ज्या वेळेला पक्षामध्ये अन्याय झाला त्यावेळेला शरद पवार साहेब बाजूला जाण्याचं काम, परंतु शरद पवार ज्या ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला काँग्रेस बरोबरीने राहण्याची भूमिका त्या ठिकाणी पवार साहेबांनी सातत्याने घेतलेली आहे. यावेळी दलित नेते अशोक कुमार असोदे व ज्येष्ठ वकील अविनाश कट्टी यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे सर यांच्यासह निपाणी तालुक्यातील राष्ट्रवादी गटाचे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, विविध संघ संस्था पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.